हरिओम। श्री रामनवमी उत्सव सन 1996 पासून दरवर्षी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान श्री रामनवमी उत्सव अत्यंत आनंदात, उत्साहात आणि संपूर्ण भक्तिमय वातावरणात साजरा करतात। दीपशिखा आगमन। सकाळी दीपशिखेच्या आगमनाने श्री रामनवमी उत्सवाची सुरुवात होते। ही दीपशिखा साईनिवास वांद्रे इथून येते। श्री साईराम सहस्रयज्ञ। या दीपशिखेच्या द्वारे श्री साईराम सहस्रयज्ञातील अग्नी प्रज्वलित केला जातो। दिवसभर तारक मंत्रांच्या जपासह चालणाऱ्या या यज्ञामध्ये क्षेमकल्याण आपत्ती निवारक पवित्र समिधा श्रद्धावान स्वेच्छेने अर्पण करतात। या समिधा अर्पण करण्याने प्रत्येक भक्ताच्या मनाला आणि प्राणांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, तसेच पूर्वजन्मातील पापांचे भर्जन होते असा श्रद्धावानांचा विश्वास आहे। रेणुका माता पूजन। रामनवमी उत्सवाच्या दिवशी उत्सवस्थळी रेणुका मातेचं पूजन केलं जातं। रेणुका मातेचं तांदळ्याच्या म्हणजेच रेणुका मातेच्या मुखाच्या रूपात आगमन होताच मातेचा जय जयकार केला जातो। रेणुका मातेचं औक्षण करून मंगलवाद्यांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं जातं। त्यानंतर तिचं षोडशोपचारे पूजन करून रेणुका मातेस सहस्रधारा अभिषेक केला जातो। अभिषेकाचं पात्र हे गोमातेच्या आचळांच्या रचनेप्रमाणे असल्यामुळे अभिषेक अनेक धारांनी बरसतो व म्हणूनच त्याला सहस्रधारा अभिषेक असं म्हटलं जातं। त्यानंतर स्वतः सद्गुरु श्री अनिरुद्ध रेणुका मातेची आरती करतात। माता रेणुकेचं वात्सल्य जसं भगवान श्री परशुरामाला मिळालं तसं आम्हा सर्वांना तिचं वात्सल्य लाभू दे, हीच प्रार्थना भक्तगण तिच्या चरणी करतात। रामजन्म। श्री रामनवमीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रामजन्म सोहळा। परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण माध्यान्हाच्या वेळेस साधारण दुपारी 12:30 वाजता श्री रामजन्म पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या बालपणी पाळणा म्हणून ज्या झोळीचा वापर केला गेला त्याच पाळण्याचा उपयोग श्री रामजन्माच्या वेळी केला जातो। कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्याच्या गजरात आणि रामाचा पाळणा गाण्यात सर्व श्रद्धावान सहभागी होतात। त्यानंतर रामरायाचे श्रीराम म्हणून नामकरण केलं जातं आणि सर्वांना सुंठवडा प्रसाद म्हणून वाटला जातो। हा पाळणा आणि त्यातील प्रतीक स्वरूपातील श्रीराम यांचं श्रद्धावानांना दर्शन घेता येतं। श्री साईसत पूजन। श्री साईसच्चरितकार हेमाडपंत यांना साईनाथांनी दिलेल्या 3 वस्तू म्हणजे रुद्राक्षमाळा, त्रिशूल आणि शाळीग्राम या 3ही वस्तू साईनिवास येथून उत्सवस्थळी आणून त्यांचं भक्तिभावाने पूजन केलं जातं। पूजनानंतर तिथे अखंड श्री घोरकष्टोद्धरण स्तोत्राचं पठण केलं जातं। श्री साईनाथ महिमनाभिषेक। श्री साई सदाशिव मूर्तीवर श्री साईनाथ महिमनाभिषेक केला जातो। प्रत्येक भक्त ह्यावेळी स्वेच्छेने प्रतीकात्मक पूजाभिषेक करू शकतो। हा अभिषेक कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, मुख्यतः घरातील लहान मुलांसाठी उपयुक्त ठरतो अशी भक्तांची श्रद्धा आहे। तळीभरण। मंगलवाद्यांच्या गजरात रक्ष रक्ष साईनाथ श्री साईराम जप करता करता जेव्हा कोणताही श्रद्धावान तळीभरण करतो तेव्हा त्या श्रद्धावानाला अन्नदानाचं पुण्य मिळतं आणि त्याचबरोबर परमेश्वराचे आशीर्वाद मिळतात। ह्या भावनेनेच सर्व श्रद्धावान ह्या विधीत आनंदाने सहभागी होतात। अखंड जप। ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय नमः।
हा जप उत्सवस्थळी दिवसभर अखंडपणे चालू असतो. श्रद्धावान एकमेकांच्या कपाळावर बुक्का लावून एकमेकांना नमस्कार करतात आणि अत्यंत भक्तिभावानी ह्या जपात सहभागी होतात. श्री साई सच्चरित अध्ययन कक्ष. रामनवमीला उत्सवस्थळी एका कक्षामध्ये श्री साई सच्चरितातील एका अध्यायाचं सामूहिक अखंड वाचन सुरू असतं. ह्या कक्षाला श्री साई सच्चरित अध्ययन कक्ष किंवा आद्य पिपा कक्ष असेही म्हणतात. आद्य पिपा दादा म्हणजे श्री सुरेशचंद्र पांडुरंग दत्तोपाध्ये हे साईनाथांचे निस्सीम भक्त होते आणि सद्गुरु श्री अनिरुद्धांचे श्रेष्ठ श्रद्धावान होते. श्री साई सच्चरितात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी रामनवमी, गुरुपौर्णिमा, कृष्णाष्टमी आणि दसरा ह्या चार पवित्र दिवशी त्यांच्या श्री साई सच्चरिताच्या सप्ताहाची सांगता होत असे. असा हा त्यांचा 60 वर्षांचा रिवाज होता. साई सच्चरिताच्या 11व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे अखंड राम लाभालं ही पंक्ती त्यांच्या आयुष्यात सत्यात उतरली होती. प्रत्येक श्रद्धावान जो ह्या कक्षामध्ये प्रवेश करतो तो आद्य पिपांसारखा पूर्ण श्रद्धावान बनण्याचा निश्चय करूनच श्री साई सच्चरिताच्या अध्यायाचं पठण करतो. श्रद्धावानांच्या मनातील रामभक्ती सदैव जागृत रहावी, उत्तरोत्तर वाढत जावी आणि प्रत्येकाच्या जीवनात अखंड राम लाभाल ही स्थिती रहावी याच तळमळीनी सद्गुरू श्री अनिरुद्ध अखंड कार्यरत असतात. रामजन्मोत्सव साजरा करण्यामागे त्यांचा हाच हेतू आहे. रामभक्ती वाढवण्यासाठी त्यांनी इतरही अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी श्रद्धावानांना दिल्या त्या पुढीलप्रमाणे. रामरक्षा प्रवचन आणि सुंदरकांड पठण, दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र अग्रलेख मालिका, अनिरुद्धाज युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम आणि राम रसायन. अशा प्रकारे सद्गुरू श्री अनिरुद्ध श्रद्धावानांच्या मनातील रामभक्ती सदैव जागृत ठेवतात. रामनवमी उत्सवाच्या रात्री पूर्णाहुतीनंतर साईराम सहस्रयज्ञाची समाप्ती होते आणि महाआरती होऊन रामनवमी उत्सवाची सांगता होते. श्री रामनवमी उत्सवात सहभागी झालेला प्रत्येक श्रद्धावान पुढील अनिरुद्ध महावाक्य आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करतच घरी परततो. युद्ध माझा राम करणार, समर्थ दत्तगुरु मूळ आधार, मी सैनिक वानरसाचार, रावण मरणार निश्चित. रविवार दिनांक 25 मार्च 2018 रोजी श्री हरिगुरुग्राम न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे पूर्व येथे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत श्री रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध.